मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। कोरोना काळात ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांसाठी रेल्वे प्रवास सवलत बंद करण्यात आली आहे। अद्यापही ही सवलत पुन्हा सुरू करण्यात आलेली नसून ती सवलत पुन्हा सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे विधी सल्लागार ऍडव्होकेट राजन दीक्षित यांनी केली। केंद्र शासनाने कोरोना कालावधीमध्ये बंद पडलेली ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तीसाठी रेल्वे प्रवासात जी 50%, 40%, 25% सवलत होती, ती रेल्वे प्रवास सवलत बंद करून देशातील 20 कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय केलेला आहे। हे घटनेच्या कलम 39 आणि 41 कलमांच्या विरुद्ध आहे। राज्य शासन, केंद्र शासन हे कल्याणकारी शासन राबवत असे धोरण राबवावं लागते। जर तुम्ही 16 लाख कोटी केवळ 25 भांडवलदारांचे कर्ज तुम्ही माफ करत असाल तर ज्येष्ठ नागरिकांच्या साठी तुम्ही ही रेल्वे सवलत का सुरू करत आहे, हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी या लोकसभेच्या शेवटच्या निवडणुकीपूर्वी, मतदानापूर्वी ही मागणी मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे। किती दिवसापासून सवलत बंद आहे रेल्वेची? कोरोना काळामध्ये ही सवलत बंद झाली होती, ती सवलत पुन्हा करणे सुरू करण्याची गरज आहे। आज खासदारांना, मंत्र्यांना ही सवलत सुरू केलेली आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, दिव्यांगांना ही सवलत दिली जात नाही। हा 20 कोटी देशातील ज्येष्ठ नागरिकांवर घोर अन्याय आहे आणि त्याची दखल केंद्र शासनाने त्वरित घ्यावी आणि सेवा उपलब्ध करून द्यावी अशी सोलापूरकरांमार्फत मी मागणी करत आहे। धन्यवाद।